यंदाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे यवतमाळमध्ये होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनाची तयारी जोमात सुरू आहे. अव्यात साहित्य संमेलनाचा आढावा घेणारी ही बातमी. 1973 साली अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत सुधाकर नाईक यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. तर महाराष्ट्राचे वाल्मीक ग. दि. माडगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन घेण्यात आलं होतं. आता तब्बल 46 वर्षानंतर परत एकदा यवतमाळमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे यवतमाळातील साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 11, 12 आणि 13 जानेवारी असे सलग 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनाचं अध्यक्षपद ख्यातनाम कवी डॉक्टर अरुणा ढेरे या भूषवणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर संमेलनाच्या स्वागताध्यक्षाची जबाबदारी यवतमाळचे पालकमंत्री नामदार मदन येरावार यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दरम्यान जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. त्याचप्रमाणे चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील परिश्रमी अशा 25 महिलांना या संमेलनामध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. आम्ही अनेक खबरदारी घेतल्या. दानशूर व्यक्तिमत्व या संमेलनाला आपला पाठिंबा दिला. त्यांनी आर्थिक मदतही केली. जवळपास संमेलन घेण्यामागचा उद्देश जो होता तो सफल होत असताना समाजाचा सर्वांगीण स्पर्श हा जो अपेक्षित आयोजकांना होता त्यानुरूप ह्या संमेलनाच्या आयोजन कटेकडे आमची वाटचाल चालू आहे हे सांगताना मला विशेषतः आनंद होत आहे. जवळपास 220 पुस्तक विक्रीचे गाळे आपण उभे करत आहे आणि तेही सर्व वॉटरप्रूफ पेंडॉलने त्याला आपण कव्हर करत आहे आणि त्यासाठी यवतमाळच्या अनेक लोकांनी आपल्या अहुंचारासाठी आपलं घर किंवा दरवाजे खुले करून दिले. जोडी आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन संमेलनाच्या उद्घाटनाच्या आधी त्यांचा सन्मान करण्याचा मनोदय आम्ही काहींनी व्यक्त केला होता तोही आम्ही पूर्ण करत आहे. 45 वर्षानंतर हा योग यवतमाळकरांना लाभला. 45 वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉक्टर व्ही भी कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय तसेच विदर्भ साहित्य संघ शाखा यवतमाळ या संस्थांच्या विद्यमाने आम्ही हे घेत आहे. अर्थात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे हे संमेलन आहे. आम्ही त्याचं आयोजन हे केलेलं आहे. हे अशा प्रकारचं संमेलन त्याचा विचार करणे ही देखील एक प्रकारे धास्ट्याची गोष्ट असते. कारण याला व्याप मोठा असतो आणि त्यासाठी लागणारा खर्चही मोठा असतो. नयनतारा सहगल ह्या येणार आहे. अशा प्रकारचे कितीतरी साहित्यिक या ठिकाणी येणार आहे. त्यांचं आम्ही स्वागत करणार आहे आणि हे संमेलन वाढणार होईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे सुरू.